तर नमस्कार मी दीपिका स्वागत करते मराठी चस्कामध्ये झिम्मा या मूवीचा आज ट्रेलर लॉन्च झालाय आणि आपल्याबरोबर आहे आपली ब्युटिफुल सोनाली सोनाली स्वागत आहे मराठी चस्कामध्ये सोनाली तुमच्या कॅरेक्टर विषयी काय माझं कॅरेक्टर मैथिली नावाचं आहे आणि ती आपल्या आईबरोबर ट्रिफर केली आहे जे पात्र सुचित्रा बांदेकर यांनी साकारलेलं आहे प्रत्येक मुलीचं आपल्या आईबरोबरचं असं एक गोड नातं असतं जे की माझं आणि सुचित्रा ताईंचं या चित्रपटात आहे सो प्रत्येक मुलीला रिलेट होईल प्रत्येक आईला रिलेट होईल आणि मैथिलीची एक गोष्ट अशी आहे की ती आत्ता सध्या नात्याच्या अशा एका गुंत्यात सापडली ती आहे की तिला तिचं लग्न ठरलेलं आहे लग्न करायचं आहे पण त्या व्यक्तीबद्दल अजून खूप कन्फ्युजन आहे सो तो ते कुठेतरी कन्फ्युजनचं स्टेज आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतं स्पेशली लग्नापूर्वी तशा ता टप्प्यावरती ती आहे आणि आता त्यात एक वेगळा मुलगा आवडायला लागतो आहे सो अशा या सगळ्या कन्फ्युज स्टेटमध्ये ती या प्रवासाला गेली आहे आणि या प्रवासात मिळणारे अनुभव कसं तिचं कन्फ्युजन सोडवतं किंवा तिचं आयुष्य बदलतं अशी ही तिची जर्नी आहे या शूट दरम्यान तू सुद्धा एका रिलेशनशिपमध्ये ते तू तू कमेंट कनेक्ट करू शकत होती स्वतःशी तर तो क्षण कसा होता खऱ्या आयुष्यातला आणि समोर टी स्क्रीनवर चालू मी खूप रिलेट करू शकले मैथिलीबरोबर कारण माझा जो नवरा आहे कुणाल तेव्हा आम्ही आमचं लग्न झालं नव्हतं आणि अशा कन्फ्यूज स्टेटमध्ये होते त्यामुळे कुठेतरी तो जो गुंता खऱ्या आयुष्यात सुरू होता तोच मला पडद्यावर आणायचा होता आ, सो हेमंत मला कायम सांगायचं का हो। की तू फार काही करू नकोस तुला अभिनय करायचीही गरज नाही फक्त जे काही आजूबाजूला घडतं त्याला रिॲक्ट हो आणि मला ते खूप जास्त रिलेटेबल झालं पण आय एम ग्लॅड की फायनली तो गुंता खऱ्या आयुष्यातला सुटला आहे चित्रपटातला गुंता सुटतो आहे की नाही आणि नेमकं तिच्या आयुष्यात काय घडतं हे अर्थात तुम्हाला चित्रपटगृहात जाऊन एकोणीस तारखेपासून पाहायला मिळेल तुमच्याशिवाय अजूनही खूप उत्तम उत्तम कलाकार आहेत एखादी दुसरी भूमिका तुम्हाला याची सी तुमचीच भूमिका सोडून दुसरी भूमिका मिळाली असेल तर आवडली कोणती भूमिका आवडली असेल हे हे याचं उत्तर खरं तर नाही देता येणार मला दिग्दर्शकाचं कौतुक वाटतं की प्रत्येक व्यक्तिरेखा ही त्या व्यक्तीसाठीच बनलेली आहे इनफॅक्ट तुम्ही पण जेव्हा चित्रपटगृहातून बाहेर पडाल पिक्चर बघून तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ही व्यक्तिरेखा याच व्यक्तीसाठी आहे इतर कोणीही ती व्यक्तिरेखा करू शकत नाही सो so, हा प्रश्न निर्माण होणारच नाही जाता जाता आता प्रेक्षकांना हेच सांगेन की आता आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा नव्याने आनंदाचे दिवस सुरू झालेले आहेत हा आनंदाचा खेळ आमच्याबरोबर अनुभवा चित्रपटगृहात जाऊन मोठ्या पडद्यावरती ही ट्रिप एन्जॉय करा जिम्मा थँक्यू